नमस्कार मित्रांनो स्पेशल झिकमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण चालू घडामोडीमध्ये तीन आणि चार जुलैमध्ये चालू घडामोडी बघूयात चला तर मग सुरू करूयात सर्वात पहिल्यांदा मी सराव प्रश्न तुम्हाला वाचून दाखवतो आंतरराष्ट्रीय शून्य कचरा शहर परिषदेमध्ये भारतातील कोणत्या शहराला शून्य कचरा शहर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे भारतातील शून्य कचरा शहर रोमानिया या देशाची राजधानी कोणती आहे रोमानिया रितू करिदल ज्यांना आपण रॉकेट वुमन ऑफ इंडिया असे म्हणतो रितू करीदल यांना कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलेलं आहे भारत पडे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं आहे हॅशटेग है? भारत पडे अभियान द आर्ट ऑफ हर डील हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे द आर्ट ऑफ हर डील युनिसेफसोबत मिळून कोणत्या कंपनीने ब्रेक द चेन अभियान सुरू केलं आहे ब्रेक द चेन हेरोड हे चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलेले होते नुकतेच इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार दोन हजार सतरा अठरा कोणाला मिळालेला आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार दोन हजार सतरा अठरा आणि मार्क्स मास्कला सार्वजनिकपणे अनिवार्य करणारा भारतातील पहिला शहर कोणतं आहे सर्व सार्वजनिकपणे करणारा मास्कला पहिला शहर शिकागो येथील न्यायालयामध्ये न्यायाधीश होणारी मूळ भारतीय वंशाची व्यक्ती कोण आहे शिका चालू घडामोडीचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा आपण एक महत्त्वाचा दिवस बघूयात एक जुलै एक जुलैला डॉक्टर बेदानचंद्र रॉय यांची जयंती असते एक जुलै अठराशे ब्याऐंशीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता आणि त्यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा करतो नॅशनल डॉक्टर्स डे आणि हे बेदानचंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते हे पण लक्षात ठेवा पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री नॅशनल डॉक्टर्स डे आणि एक जुलैलाच असतं महाराष्ट्र कृषी दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती असते महाराष्ट्र कृषी दिन म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये साजरा करतो एक जुलैला त्यानंतर आपण आपले चालू डंबरचे प्रश्न बघूयात महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव झाले आहेत संजय कुमार संजय कुमार हे अजोय मेहता यांचे स्थान घेतील अजय मेहता होते यापूर्वी आणि हे तीस जूनला रिटायर झालेत तीस जूनला तीस जूनपासून आणि एक जुलैपासून ओके संजय कुमार हे महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राहतील हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी बॅचचे आय आय एस अधिकारी आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे आणि अजय मेहता हे देखील चौऱ्याऐंशी बॅचचे आय एस अधिकारी होते निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून अजय मेहता हे काम करणार आहेत ओके संजय कुमार ओके इथून पुढं आता दोन हजार वीस पासून भारतीय लष्कर कोणत्या दिवशी प्राणी वाहतूक स्मरण दिवस साजरा करणार आहे प्राणी वाहतूक स्मरण दिवस भारतीय लष्कर सव्वीस सप्टेंबरला साजरा करणार आहे पर्याय क्रमांक तीन याच्या बरोबर आहे आर्मीसाठी जे उपयोगी पडलेले जे प्राणी आहेत त्यांचे स्मरण म्हणून प्राणी वाहतूक स्मरण दिवस साजरा करणार आहे त्यामध्ये घोडे कुत्रे ओके जे वगैरे प्राणी आहेत त्यांच्या स्मरणार्थ भारतामध्ये ग्राम न्यायालयाची सुरुवात कोणी केली होती ज्यांचे नुकतंच निधन झालं ओके भारतामध्ये ग्राम न्यायालयाची सुरुवात केली होती हंसराज भारद्वाज यांनी पर्याय क्रमांक चार याचं चा बरोबर उत्तर आहे हंसराज भारद्वाज जे की केरळ आणि कर्नाटकचे माजी राज्यपाल देखील होते आणि हे केंद्रीय कायदा मंत्री होते केंद्रीय कायदा मंत्री होते यांनी सुरू केलं होतं भारतामध्ये न्यायालय फिलेज कोर्ट ज्याला आपण म्हणतो पुढचा प्रश्न आहे सुपर हेवीवेट वर्गामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत सुपर हेवीवेट जर आपण त्याला म्हणतो की एक्क्याण्णव किलोग्रामच्या वर यांचं वजन आहे सुपर हेवी वेट आणि या वर्गामध्ये ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय करणारे पहिले भारतीय खेळाडू सतीश कुमार सतीश कुमार जे की बॉक्सर आहेत ओके okay? बॉक्सर आहेत लक्षात ठेवा मानवतावादासाठी बेट पुरस्कार दोन हजार वीस खाली पिक कोणाला मिळाला आहे मानवतावादासाठी बेट पुरस्कार विचारला आहे ओके okay? आणखीन एक पुरस्कार असतं डॅनी काय मानवतावाद पुरस्कार डॅनी काय ओके okay? डॅनिक आहे मानवतावाद पुरस्कार हे मिळाला आहे प्रियांका चोप्राना ओके प्रियंका चोप्रा यांना मिळालेलं होतं आणि या ठिकाणी विचारलं आहे ब्यौंसे, ब्यौंसे आ, बेट पुरस्कार दोन हजार वीस आणि हे मिळालं आहे एक पॉप सिंगर आहे आहेत बियॉन्से ओके बियॉन्से यांना मिळालं आहे बेट पुरस्कार मानवतावादासाठी आणि जागतिक मानवता दिन कधी असतं एकोणीस ऑगस्टला एकोणीस ऑगस्ट भारतातील पहिला कवक पार्क कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे भारतातील पहिला कवक पार्क हे स्थापन केलं जात आहे कोणत्या राज्यामध्ये तर उत्तराखंडमध्ये ओके उत्तराखंडमध्ये कोणत्या ठिकाणी पिथोरागड जिल्ह्यामध्ये मुनशियारी या ठिकाणी मुनशियारी या ठिकाणी हा पार्क स्थापन केला जात आहे कवक ओके आणि उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट राजाजी हे राष्ट्रीय उद्यान आहेत आणि जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान देखील होतं आणि जिम कॉर्बेट जे राष्ट्रीय उद्यान आहे ओके जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देणारं प्राण्यांसाठी ओके प्राण्यांसाठी क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध करून देणारं भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान देखील होतं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडचे दोन दोन राजधानी आहेत एक आहे डेहराडून आणि दुसरं आहे गैरसेन जे की उन्हाळी राजधानी आहे मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्रसिंग रावत नुकतेच भारत आणि कोणत्या देशामध्ये खोलोंगचू कोलंंगचू जलविद्युत प्रकल्प बनवण्यासाठी करार झालेले आहेत कोलंंगचू जलविद्युत प्रकल्प आहे भारत आणि भूतानच्या दरम्यान भारत आणि भूतान ज्याची राजधानी आहे थिंपू भूतानची राजधानी आहे थिंपू ओके आणि भूतानचं राष्ट्रीय खेळ आहे आर्चरी ज्याला आपण तिरंदाजी म्हणतो आणि भारतीय तिरंदाजी संघाचे प्रमुख आहेत अर्जुन मुंडा जे आपले आदिवासी विकास मंत्री आहेत केंद्रीय आणि भूतान आणि भारतामध्ये यापूर्वी देखील एका प्रोजेक्टचं उद्घाटन झालेलं होतं त्याचं नाव आहे मांग देच्छू मांग देच्छू ओके आणि खोलांगचू हा प्रकल्प आहे तो पहिला संयुक्त प्रकल्प आहे हे देखील लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पन्नास टक्के भागीदारी भारताचे आणि पन्नास टक्के भूतानची असणार आहे खालीपैकी कोणी माय लाईफ माय योगा नावाचे व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेची सुरुवात केली आहे माय लाईफ माय योगा हे सुरू केलं आहे नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकवीस जूनला जागतिक योग दिन असतं आणि यंदा एकवीस जून दोन हजार वीस रोजी जो योग दिनाचा मेन इव्हेंट चाललेला होता मुख्य कार्यक्रम तो लेह हो या ठिकाणी झालेला होता लेह प्लाझ्मा बँकेची स्थापना करणारे भारतातील पहिले राज्य हो। किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते आहे ज्यांनी प्लाझ्मा बँकेची स्थापना केली आहे आणि याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केलेली आहे तर याचं उत्तर असणार आहे दिल्ली ओके पर्याय क्रमांक चार दिल्ली हे याचं उत्तर आहे तेवीस जुलै रोजी याचं बँक स्थापन होणार आहे सॉरी दोन जुलैला त्यांनी सांगितलेलं आहे दोन जुलै आणि प्लाझ्मा थेरपीवरती उपचार करून पहिला ठीक होणारा जो रुग्ण आहे कोरोना पेशंट आहे तो कुठे आहे तर कर्नाटकमध्ये ओके कर्नाटकमध्ये हुबळी या ठिकाणी सापलेला होता आणि महाराष्ट्र सरकार प्लाझ्मा थेरपीसाठी एक प्रोजेक्ट लावत आहे त्याचं नाव आहे प्रोजेक्ट प्लॅटिना प्रोजेक्ट प्लॅटिना नुकतेच भारतीय स्टॅम्प अधिनियम डॅश डॅशमध्ये वित्त अधिनियम दोन हजार एकोणीसनुसार बदल केले गेले आहेत भारतीय स्टॅम्प अधिनियम किती सालचा आहे असा प्रश्न विचारला आहे तर हे आहे अठराशे नव्याण्णवचं पर्याय क्रमांक एक याचं बरोबर उत्तर आहे आणि हे दोन जुलैपासून नवीन नियम जे आहेत ते लागू होणार आहेत दोन जुलैपासून नवीन स्टॅम्प नियम लागू होणार आहेत व्यापार करण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून आणि संपूर्ण राज्यामध्ये एकरूप द्यावे यासाठीचं हे बदल करण्यात आलेले आहेत भारतीय स्टॅम्प अधिनियम अठराशे नव्याण्णवमध्ये त्यानंतर आपण आता सर्व प्रश्नांची उत्तरे पटापट बघूयात आंतरराष्ट्रीय शून्य कचरा शहर परिषदेमध्ये भारतीय शहराला मिळालेलं आहे शून्य कचरा शहर आणि हे शहर आहे तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम जे की केरळची राजधानी आहे झिरो वेस्ट सिटी आणि ही जी परिषद भरलेली होती ही मलेशियाची राजधानी क्वालपूर या ठिकाणी भरवण्यात आलेली होती रोमानिया या देशाची राजधानी आहे बुखारेस्ट बुखारेस्ट आणि हा प्रश्न विचारला कारण रोमानियाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत त्यांचं नाव आहे लुडोविक ऑर्बन किंवा लुडोविच ऑर्बन रितू करीदल रॉकेट वुमन ऑफ इंडिया यांना कोणत्या विद्यापीठाने मानव डॉक्टरेट पदवी देऊन गौरवलेलं आहे तर ह्या विद्यापीठ आहे लखनौ लखनऊ विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आलेलं आहे रितू करिदल यांना हॅशटॅग भारत पडे अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं आहे भारत पडे अभियान सुरू केलं आहे केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने एम एच आर डी मिनिस्टर आणि याचे मंत्री आहेत रमेश पोखरियाल निशंक ओके याचे मतदारसंघ आहे हरिद्वार उत्तराखंड द आर्ट ऑफर डील हे पुस्तक लिहिलं आहे पुस्तकाचं पूर्ण नाव आहे द आर्ट ऑफ अर डील द अनटोल्ड स्टोरी ऑफ मेलेनिया ट्रम्प आणि याचे लेखक आहेत मेरी जॉर्डन मेरी जॉर्डन युनिसेफसोबत मिळून कोणत्या कंपनीने ब्रेक द चेन अभियान सुरू केलं आहे युनिसेफ याचे प्रमुख आहेत हेन्री एटा फोर आणि यांच्यासोबत मिळून ब्रेक द चेन अभियान सुरू केलं आहे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने हिंदुस्थान युनिलिव्हर ब्रेक द चेन किंवा वायरस की, वा की कडी तोडो हेरोड हे चक्रीवादळ कोणते नुकतेच कोणत्या देशामध्ये आले होतं तर हे आलं फिजी फिजी या आणि सोलोमन द्वीपसमूह यामध्ये हेरोल्ड चक्रीवादळ आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती नुकतंच येऊन गेलेलं आहे आम्फान आणि पश्चिम किनारपट्टीवर येऊन गेलं होतं निसर्ग ओके इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार दोन हजार सतरा अठरा हे मिळालं आहे चंदीप्रसाद भट यांना चंदीप्रसाद भट मास्कला सार्वजनिकपणे अनिवार्य करणारा भारतीय पहिला शहर कोणता आहे सार्वजनिकपणे अनिवार्य करणारा मास्कला भारतीय पहिला शहर आहे मुंबई आपली मुंबई याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली होती ओके आणि ते पर्यटन मंत्री भार महाराष्ट्राचे आहेत शिकागो येथील न्यायालयात न्यायाधीश होणारी मूळ भारतीय व्यक्ती कोण आहे शिकागोमध्ये न्यायाधीश होणारी मूळ भारतीय वंशाची व्यक्ती आहे गोरखपूरची आहे आणि ज्याचं नाव आहे सामिया नसीम सामिया नसीम तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलकोनवरती क्लिक नक्की करा चला तर मग स्पेशल जी के मराठी धन्यवाद